भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर आपण या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो. नागरिकत्व कायदा लागू केल्यानंतर या घटनेचे संमिश्र पडसाद जनमानसात उमटू लागले आहेत. या निर्णयाच्या समर्थनार्थ तसंच विरोधातही आंदोलन होत आहे. दरम्यान काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षातून या कायद्याला विरोध होत असताना नाशिकमध्ये निषेध मोर्चा निघाला. गोल्फ मैदानापासून निघालेला हा मोर्चा त्र्यंबक नाका जिल्हा परिषद मार्गे शालिमार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विसर्जित झाला. संविधान प्रस्तावनेचं सामूहिक वाचन झाल्यानंतर उफरान अली कादरी राजू देसले यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. धन्यवाद मित्रांनो. एनआरसी आणि सीएए या ऍक्ट सीएबी हे जे बिल होतं ते आता राष्ट्रपतींच्या हस्ते त्याच्यावर स्वाक्षरी होऊन त्याचं सीएए म्हणजे आता ऍक्ट मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि याचा सर्वत्र निषेध, सगळे स्टुडंट, सर्व धर्म, सर्व समुदायातले लोक इथे एकत्र येऊन सगळा निषेध व्यक्त करत आहेत. भारत हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो आणि इथे जर धर्माच्या जातीच्या नावावर जर तुमची देशाचं नागरिकत्व तुमचं जर ठरत असेल तर ही अतिशय निंदनीय, खंडनीय अशी भारतासाठीची बाब आहे. कारण भारत हा एकमेव धर्मनिरपेक्ष देश आहे आणि यामुळे कुठेतरी या शब्दाला काळीमा फासली जात आहे. आणि इथे आपण सगळे भारतीय एक आहोत आणि एकजुटीचा आवाज इथे या सरकारला दाखवायचा आणि त्यासाठी आपण इथे या जमलेलो आहोत. और एनआरसी यकीनन ये एक ऐसा काला कानून है जो पूरे देश के टुकड़े टुकड़े करता हुआ नजर आ रहा है. और याद रखिए, इस देश के टुकड़े न हो इसलिए इसके पीछे और इसकी कोशिश में बहुत सारा खून इस हिंदुस्तान की मिट्टी पर बहा है, इस जमीन पर बहाया गया है. वो खून बेकार ना हो इसलिए आज हमारी भी जिम्मेदारी है कि हम भी इस हिंदुस्तान को टुकड़े होने से बचाने के लिए रोड पर आए, सड़कों पर आए, पुरअमन तरीके से एहतजाज करें, प्रोटेस्ट करें और इस काले कानून के खिलाफ अपनी आवाज को बुलंद करें. याद रखें, जो अपनी आवाज बुलंद करेगा वही बचेगा और जो अपनी आवाज को खामोश कर देगा यकीनन दुनिया में उसको मिटा दिया जाएगा. लिहाजा मैं सबसे गुजारिश करूंगा, अपील करूंगा कि एनआरसी और सीएबी के खिलाफ पुरअमन तरीके से प्रोटेस्ट किया जाए. आज संपूर्ण भारतामध्ये एनआरसी आणि कॅम्पच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. नाशिकमध्ये सर्व संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या मोर्चामध्ये केंद्र सरकारने ज्या पद्धतीने धर्माच्या आधारावरती राजकारण सुरू केलेलं आहे विरोध करतो आणि सर्व संविधानप्रेमी नागरिक सहभागी होऊन याचा निषेध व्यक्त करत आहेत. आणि संपूर्ण नाशिककर या एनआरसी आणि सीएएच्या विरोधात रस्त्यावर उतरून या मोर्चात डॉक्टर डी एल कराड, गजानन शिलार, शरद आहेर, अय्याज काजी, करुणासागर पगारे, वत्सला खरे, दीपचंद दोंडे, अजिज पठाण, इब्राहिम अत्तार, असलम बशीर, हिमलता पाटील, राजेंद्र बागुल, सुरेश दलोड यांच्यासह सीटूचे कार्यकर्ते, मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.